हॅलो आनंद रिसबुड का? हो सर, ऐका ना, मला सारिका मॅडमने तुम्हाला फोन करायला सांगितलं होता. त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवले. त्यांचा एक ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे नक्की काय झालंय? अरे तुम्ही कोण आहात? तुम्ही का फोन करताय? त्या कुठे आहेत? हे बघा सगळं तुम्ही त्यांनाच विचारा भेटलात की, पण भेटूनच विचारा. त्यांना आता फोन वगैरे काही करू नका, खूप रिस्की आहे, उगाच प्रॉब्लेम्स वाढतील. पण वेळ आणि जागा तुम्हाला मेसेज करतो मी, पण नक्की भेटा त्यांना. प्लीज त्यांना आणि कॉल वगैरे करू नका, त्यांची वाट लागेल. हॅलो 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 हॅलो. पण तुम्ही कोण बोलताय आणि त्यांनी स्वतः का नाही फोन केला? तुम्हाला का करायला सांगितलं? मॅडम, घरात खूप मोठा इश्यू झालेला असताना कसा करेल तो तुम्हाला कॉल? तुम्ही सुद्धा त्याला कॉल किंवा मेसेज काही करू नका, पण तुम्ही लवकरात लवकर निघा. हो पण तुम्ही कोण बोलताय? ते पण त्यालाच विचारा. पण त्यासाठी तुम्हाला त्याला भेटावं लागेल मॅडम. प्लीज टाइम वेस्ट करू नका. हा मी फोन ठेवतो, बाय. तुला काय वाटत, कोणी पाठवले असतील ते फोटो? माहित नाही, पण काकाचा कोणीतरी शत्रू आहे एवढं नक्की. काका काही म्हणाला का, म्हणजे त्याला कोणावर डाऊट वगैरे? नाही, अनफॉर्च्युनेटली माझ्या घरचे मला अजूनही लहान समजतात आणि आमच्याकडे लहान मुलांना काहीच सांगत नाही. त्यामुळे आनंद काकाला जरी कोणावर संशय असला तरी तो ते माझ्याजवळ बोलणार नाही. आपण त्याला टेन्शन आलं एवढं नक्की. तू ते फोटोज डिस्कार्ड केलेस ना? नाही, अजून डिस्कार्ड नाही केलेत, आहेत माझ्याकडेच. एक काम करूया, हाडून टाकूया ते फोटोज आणि एखाद्या कचरापेटीत फेकून देऊ. ओके चालेल. पण तू इथे आणलेस ना का घरीच विसरून आलायस? सोनाली, नाहीये सोनाली. अरे बॅगेत पडले असतील, परत एकदा चेक कर. आता यश, गेले कुठे फोटोज? स्वानू, अरे अरे, अशी काय ठेवली त्यांनी पुस्तक? अशी ठेवतात का पुस्तक? कमाल आहे त्यांची. पण मॅगझिन काय ठेवलं याच्यामध्ये? आनंद, आपलं ठरलंय ना नाही भेटायचं, मग का बोलावलं इथे? मी नाही बोलवलं, मला एका माणसाचा फोन आला होता की तू बोलवलेस म्हणून. मी पण नाही बोलावलंय. इनफॅक्ट मलाही असाच कॉल आला होता की तू बोलावलंयस म्हणून. तुझ्या घरी काही इश्यू झालाय आणि मला हेही सांगितलं की परत कॉल केला तर तुला प्रॉब्लेम होईल. मलाही असेच सांगितलं की फोन केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तुला म्हणून. याचा अर्थ हे कोणतरी मुद्दाम केलं, आपण दोघं इथे एकत्र दिसावं म्हणून. आनंद, मला वाटलंच होत की तू कोणी असं अननोन माणसाला का सांगशील मला फोन करायला? फार तर तू यशला सांगितलं असतं. आपण तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता आधी एकमेकांना कॉल करायला हवा होता. सारिका, अगं तुला संशय आला होता तर का आलीस इथे तू? आनंद, मला काळजी वाटली तुझी.
घरी काय झालं असेल? बघ कोणी बघायच्या आधी निघूया आपण इथून. हो आनंद ऐक ना, बाय द वे मी हे शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट होती, सो आज भेटलास खूप बरं वाटलं मला. निदान आपली शेवटची भेट तरी झाली. सारिका टेक केअर. तू पण. यश कुठे गेले फोटोज? एक मिनिट. कोणाला फोन लावतोयस? थांब जरा. अश्विनी 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 ऐक ना, अश्विनी 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 सिद्धिविनायक सोसायटी. अश्विनी तुला जसं वाटतं तसं काही नाही. अश्विनी ऐक, अश्विनी यश कोणाला कॉल केलाय? आनंद काकाला केलाय फोन, पण तो उचलत नाहीये. कट झाला. पुन्हा ट्राय कर, सारखं सारखं लावत राह. हा बोल. तू फोटोज घेतलेस? स्पीकर नाही. यार काका ते फोटोज गायब झालेत. संपलंय सगळं. आताच मला आणि सारिकाला अश्विनीने एकत्र पाहिलंय आणि ते फोटोही कोणाचतरी हातात लागले. मेलो मी. आता माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक नाही राहिलं आणि जीव देण्यापलीकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक नाहीये माझ्यासमोर. ए अरे काका, अरे असं नको ना बोलूस प्लीज. काहीतरी मार्ग निघेल, ट्रस्ट मी. मी येतो तुला घ्यायला. कुठे आहेस तू? नाही नाही तू येऊ नकोस, मला कोणालाही भेटायचं नाही. काका तू खरंच असा नको विचार करूस. निघेल काहीतरी मार्ग, विश्वास ठेव माझ्यावर. तू हवायस रे आम्हाला. हे बघ यश. हॅलो यश. यश डोंट वरी, मी आनंदला घरी सोडते. यश बाय. अर्जंटली घरी पोचायला हवं. एक्सक्यूज मी सर, बिल प्लीज. आनंद आनंद तुझ्या घरी न जाणं याचा अर्थ असा होतो की तू एक्सेप्ट करणं की तू चुकलायस, तू गुन्हा केलायस. चल मी तुला घरी सोडते. नाही नको, मी जातो. आनंद तुला स्वराची शपथ आहे, घरी जा. काय करायचं? अश्विनीला सांगायचंय सर. काय?
नाहीये काही दुसरा पर्याय आपल्याकडे रमा, नाहीये. तिच्यापासून हे सगळं लपवणं म्हणजे गुन्हा ठरेल. पण त्याच्या अगोदर ना मला आनंदला जाब विचारायचा आहे. त्या दिवशी बार मध्ये ही बाई सुद्धा गात होती त्याच्या बरोबर. खूप विचित्र आहे हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नाही की आनंद असं काही करेल. आम्हा अगं पुरावा आहे समोर, आणि मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले ना बार मध्ये, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय रमा. अश्विनी, ए अश्विनी, अशी का निघून गेली, काय झालं हिला? हिला कळलं तर नसेल ना. सांगितलं कोणी? अश्विनी, पहिली मी घर सोडून जातीये. स्वराला स्कूल मधून पिकअप करेन आणि तिला पण घेऊन जाईल. काय झालं ते तुमच्या लाडक्या भावाला विचारा, तोच सांगेल त्याचे प्रताप. थांब, याकरता तू घर सोडून चाललीस का? म्हणजे तुम्हाला पण माहिती होत हे? बहिणी तू पण नाही सांगितलंस मला. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलंय, या घरानेच मला फसवलंय. आत्ताच कळलंय आम्हाला हे सगळं. यश, तू लवकर घरी जा, तुझ्या घरी आता वर्ल्ड वॉर सुरू झाला असेल. सोनाली, ऑनेस्टली माझ्या घरी आता काय चाललं याचा अंदाज मला सुद्धा नाही. यश, तू असं टेन्शन नको घेऊ, घरी जा आणि काकूला समजाव. तुझा आणि काकूचा फ्रेंडली रिलेशन आहे. आय विश मी तुझ्यासोबत घरी येऊ शकले असते. सोनाली, खरंच तू आलीस तर खरंच मला धीर वाटत. हो, पण तुझ्या घरच्यांसाठी अजूनही मी बाहेरचीच आहे, सो हे बरोबर नाही दिसत. यश, मी आतापर्यंत तुझ्या सोबत होते आणि या पुढेही असणार. चल बाय, आता लवकर घरी जा नाही तर अजून वाट लागते. या, चल बाय, टेक केअर. आले तुमचे पराक्रमी बंधुराज, आता विचारा ह्यांना. आनंद, हे काय आहे? हे मला मुद्दाम अडकवण्यासाठी काढलेले फोटो आहेत. अरे, तुला अडकवण्यासाठी फोटो काढले असले तरी त्याच्यामध्ये जे दिसतंय ते खरं आहे ना? आता तेही खोट आहे असं म्हणायचंय तुला? फोटो खरे आहेत, पण लाज नाही वाटत तुला बोलायला? मला संशय होताच ह्या बाईबद्दल. कोणालाही समजू नये ना म्हणून ह्याने त्या बाईचं नाव सारंग असं सेव्ह केलं होत. कितीतरी वेळा मी याला फोनवर बोलताना पकडलं होत, पण माझ्याकडे पुरावे नव्हते ना म्हणून मी गप्प होते.
पण त्या दिवशी संगीत मध्ये मी ह्याला आणि तिला एकत्र गाताना पाहिलं आणि तेव्हा मला संशय आला. अनोळखी माणसाबरोबर इतका अॅक्युरेट सुरात सूर मिसळून कोण कसं गाऊ शकत? नंतर असं वाटलं की आपला नवरा आपल्याला का फसवे. मी तुला फसवत नाहीये, तुला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. हो मग ह्या फोटोंमध्ये काय दिसतंय? आणि सकाळी मी जे काही पाहिलं ते काय होत? अश्विनी तू विश्वासघात केलास माझा. अश्विनी का केलास असं? अश्विनी अंकल बाई मध्ये पडू नको सची बात. या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. का केलं असं सांग ना, का केलं? अश्विनी मी विश्वासघात नाही केला, आमची फक्त मैत्री होती ग. मैत्री? तुमची जर फक्त मैत्रीच होती तर मग लपवाछपी का केलीस? म्हणजे तुझ्याच मनामध्ये पाप होत. माझे पण मित्र आहेत, मित्रांना काय रस्त्यामध्ये मिठा मारतात का? मी जर का माझ्या मित्राला मिठी मारली रस्त्यात तर चालेल तुला? सांग ना, बोल ना आता, का बोलत नाहीयेस तू? तुझ्यामुळे, तुझ्यामुळे लपवायला लागले मला. तुझ्या संशयी स्वभावाची भीती वाटायची मला. तू खोदून खोदून चौकशी करशील आणि त्याच्यामुळे माझं गाणं बंद होईल असं सतत मनात वाटत राहायचं. कधी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मी अडकलो तर मला समजून घेतलंस? कधी मला आधार दिलास? तुझं फक्त एकच, पैसे कमी पडतायत, छान चौकीने राहायला मिळत नाही. माझ्या परीने मी प्रयत्न करत होतोच ना. गाण्यासाठी एक्स्ट्रा वेळ दिला तरी त्यातून मला पैसे मिळत होते, पण त्यावर तू कधी समाधानी झाली नाहीस, कधी समजून घेतलं नाहीस मला. पण तिने मला समजून घेतलं, मला बोलतं केलं, मला आधार दिला, वेळ प्रसंगी मदत केली, आणि तिने माझ्यासाठी जे केलं ना ते मी केलंय असं कधीच बोलून नाही दाखवलं. माझ्या बोलण्याच्या टोनवरून तिला कळायचं की मी आज खुश आहे की कुठल्या प्रॉब्लेम मध्ये. अश्विनी तुला सांगून पण कधी कळलं नाही ग, म्हणून माझी तिच्याशी मैत्री झाली. मी माझ्या चांगल्या वाईट गोष्टी तिच्यासोबत शेअर करायला लागलो. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.